नाशिक जिल्ह्याची लोकसंख्या 27 लाख आहे, पण सरकारी आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर असल्याचं धक्कादायक वास्तव न्यूज 18 लोकमतच्या पाहणीत समोर आलंय. आपण या संदर्भातलाच न्यूज 18 लोकमतचा सविस्तर वृत्तांत बघूयात. नाशिक जिल्हा रुग्णालयात फक्त 15 दिवस पुरेल इतकाच औषध साठा उपलब्ध असल्याचं प्रशासनाच्या पत्रातून स्पष्ट झालंय. रुग्णालयात दररोज 100 हून अधिक अपघाताचे रुग्ण, जळीत रुग्ण, सर्पदंश आणि साथीच्या आजाराचे शेकडो रुग्ण उपचाराकरता येत असतात. असं असताना औषधाचा असलेला कमी साठा ही धोक्याची बाब ठरू शकते. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये जी औषधं इमर्जन्सी वॉर्डमध्ये अपेक्षित आहेत, रुग्णांना देण्यासाठी अपेक्षित आहे, तिचा साठा केवळ पुढचे 15 दिवस पुरतील इतक्याच प्रमाणात आहे. त्यामुळे हा साठा तातडीनं उपलब्ध करून द्यावा अशा प्रकारचं पत्र 4 ऑक्टोबर म्हणजे कालच नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी प्रशासनाला पाठवलेलं आहे. नांदेडमधील शासकीय रुग्णालयात मृत्यूचं भयावह तांडव पाहिल्यानंतर सरकारी पातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत, पण डॉक्टर रुग्णांना बाहेरून औषध आणण्याचा सल्ला देत असल्यानं रुग्णांचे नातेवाईक अडचणीत येत आहेत. तर असले प्रकार खपवून घेणार नसल्याचा इशारा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांनी दिला. जेव्हा त्यांचं ऑपरेशन झालं तर तिसऱ्या दिवशी मला 1 1400 रुपयाची त्यांनी पिशवी मागितली की तुम्ही ब्लड बाहेरून आणा. नंतर त्याच्या अगोदर 2 तास अगोदर मला स्किट बोलली, स्किट आणा, आणि त्याच्यानंतर एक क्लिनिंगची बाटली येते 7 रुपयाची ती मला आणायला सांगितली. एक अलर्टनेस यायला पाहिजे सगळ्या जिल्ह्यात की जर औषधं उपलब्ध नाहीये तर त्यांनी मागणी केली पाहिजे. आमच्या ई औषधीवर आमचं पोर्टल आहे, त्याच्यात मागणी पण केली पाहिजे. याला कुठेतरी ट्रॅक पण केलं जातं मागणी आणि पुरवठा या माध्यमातून. नाशिक जिल्हा रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेण्याकरता आलेल्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या समोर डॉक्टरांनीच समस्यांचा पाढा वाचला. नवीन इमारतीत तब्बल 80 नवे ICU बेड आहेत, पण लिफ्टचं काम अपूर्ण असल्यानं त्यांचा उपयोगच होत नाही. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये तब्बल 80 ICU बेड तयार करण्यात आले आणि ते या इमारतीमध्ये सज्ज करण्यात आले. आयसीयूचे 80 आणि इतर 200 बेड अशा 300 जवळपास बेडचं हे रुग्णालय नव्यानं उभारण्यात आलं. मात्र केवळ या ठिकाणी असलेल्या लिफ्टच्या कामाअभावी हे रुग्णालय जे आहे ते सुरू करता आलेलं नाहीये अशा प्रकारची धक्कादायक माहिती न्यूज 18 लोकमतच्या पाहणीमध्ये समोर आलेली आहे. लिफ्टच्या अभावी बेड असूनही रुग्णांना खासगी रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला जातो. प्रशासनाच्या अनास्थेमुळे कोट्यवधी रुपयांच्या मशिनरी पडून आहेत. वीज बिल थकल्यामुळे महावितरणकडून नव्या इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरचं काम थांबवण्यात आलंय. अशा अनेक समस्यांमुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर असल्याचं न्यूज 18 लोकमतच्या पाहणीत समोर आलं. केंद्रीय मंत्र्यांच्या पाहणीनंतर निम्म्या समस्या तरी सुटतील अशी जिल्हावासियांना अपेक्षा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ आणि ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नाशिक.